राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात पारा 42 अंशांच्या पार, मुंबईत 39 अंशांवर, लहान मुलं, वयोवृद्धांचं आरोग्य जपा. होळीसाठी गृह खात्याची नियमावली, रात्री 10च्या आतच होळी पेटवणं बंधनकारक, डीजे लावण्यास बंदी. तर कोकणामध्ये जायला 100 विशेष एसटी गाड्या. गोव्यातल्या यशानंतर भाजपचं मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये शक्तीप्रदर्शन, फडणवीसांचं नागपूरमध्ये जंगी स्वागत, गडकरींच्या निवासस्थानापर्यंत भव्य रॅली. लातूरमध्ये महिला पोलिसाचा रुद्रावतार, मुलीच्या चेहऱ्यावर वार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची धिंड, पोलिसांनी दिला बेदम चोप. मुंबईतील कांदिवलीतल्या कॉलेजमध्ये तरुणाला मारहाण, हल्लेखोर कॉलेजचे विद्यार्थी असल्याचा आरोप, घटनेवर कॉलेज प्रशासनाचं मात्र मौन. मुंबईतल्या म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट इमारतीत सुमारे 1200 कोटींचा घोटाळा, झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये पडदाफाश. तर गृहनिर्माण मंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. जपानच्या फुकुशिमा शहरात 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, सुनामीचा इशारा जारी, बुलेट ट्रेनही रुळावरून घसरली. आणि आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय, तातडीनं युद्ध रोखण्याचा रशियाला आदेश.